कसे आहात मित्रांनो, फिट आहात ना? फिट असलंच पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. मी पुन्हा एकदा स्वागत करतो फिटनेस मारत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण या अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मील नंबर 1 बघितला की ज्यांना आपली मसल ग्रोथ करायची, फॅट गेन करायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला काल एक मील सांगितला. आज आपण दुसरा मील बघणार आहोत की फॅट गेन आणि मसल गेन करण्यासाठी काय करू शकतो. चला बघूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगणार आहे की ह्या मील बनवण्यासाठी पहिल्या कोणत्या कोणत्या वस्तू लागतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ओट्स लागतात आपल्याला. ओट्स मी इथे तुम्हाला दाखवेन. ओट्स म्हणजे मी कुठच्या कंपनीचं इथे प्रमोशन करत नाही आहे किंवा काही मी असं स्वतःहून रिकमेंड करत नाही तुम्हाला, पण मी ओट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओट्समधून आपल्याला 389 कॅलरीज मिळतात एका 100 ग्रॅम ओट्समधून. 100 ग्रॅम ओट्समधून तुम्हाला 389 कॅलरीज मिळतात. तसंच अराउंड 6.42 6 to 7 फॅट मिळतं त्याच्यामधून. ओट्स खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला याच्यासाठी. तसंच 13 to 14 ग्रॅम आपल्याला प्रोटीन मिळतात. तर दुसरं मी तुम्हाला सजेस्ट करेन इथे की दूध. ह्या सगळ्यामध्ये दूध खूप आवश्यक आहे. सो आपली 1/2 लिटरची पिशवी असते ती तुम्ही दिवसाला यूज करू शकता. 250 मिलीलिटर म्हणजे एक पिशवीची अर्धी ती तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी वापरू शकता. सो इथे मी 250 ml दूध घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन केळं. एक केळ्यामध्ये म्हणजे एका केळ्याची साईज अराउंड 6 इंच असेल अंदाजे घ्या तुम्ही, एवढं काही मोजत बसू नका. 6 इंच केळं म्हणजे एक हातभर केळ्यामध्ये तुम्हाला मिळेल की 90 ग्रॅम कॅलरीज मिळतील एका केळ्यामध्ये. 1 ते 1.5 केळं तुम्ही यूज करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रोटीन स्कूप. मी जे स्कूप तुम्हाला दाखवत नाही आहे माझं, मी प्रोटीनचा डब्बा आहे. मी माझ्या प्रोटीनबद्दल तुम्हाला नंतर माहिती देईनच, पण एक स्पून एक वे प्रोटीनच्या स्कूपमध्ये जो असतो 30 ग्रॅमचा स्कूप असतो. कोणाचा कमी असतो कोणाचा जास्त असतो, पण बाय डिफॉल्ट 30 ग्रॅमचा प्रोटीनचा स्कूप असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 120 ग्रॅम कॅलरीज मिळतील. तसंच एका 30 ग्रॅमच्या स्कूपमध्ये तुम्हाला 24 ते 25 ग्रॅम प्रोटीन मिळेल. ओके, सो अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची की पीनट बटर. तुम्ही जर पीनट बटर ॲड करू शकता. पीनट बटरमध्ये एका स्पूनमध्ये 84 ते 85 ग्रॅम कॅलरीज मिळतात. तसेच 4 ते 5 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन मिळतात. सो आता मी तुम्हाला दाखवतो की हा फास्टेस्ट मील कसा बनवायचा. चला तर मित्रांनो, इथे मी 100 ग्रॅम ओट्स घेतलेले आहेत. 100 ज्याप्रमाणे म्हटलं, केळं घेतलेलं आहे मी, छोटं घेतलेलं आहे केळं. तसंच पीनट बटर घेतलेलं आहे, पीनट बटर आणि दूध घेतलेलं आहे 250 ml. आणि मी थोडंसं मध टाकणार आहे याच्यामध्ये थोडा चवीसाठी. आणि प्रोटीन शेक तर आहेच, मी दाखवतो. सगळ्यात पहिलं मी दूध टाकून घेतो इथे. दुधानंतर 1 टेबलस्पून मी याच्यात थोडा मध टाकणार आहे. मध टाकायची गरज नाही आहे, पण मी मला आवडतो म्हणून मी टाकतो मध. आपण टाकलंय नंतर केळं घेऊया आपण. केळ्याचे छोटे स्लाइस त्याच्यात टाकायचे. त्यानंतर एक टेबलस्पून असं नाही, पण थोडंसं पीनट बटर टाकू शकता.
त्यानंतर एक स्कूप, एक स्कूप नका घेऊ, अर्धा स्कूप घ्या. माझं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की 30 ग्रॅमचा स्कूप असतो, त्याप्रमाणे माझा जरा मोठा 40 ग्रॅमचा आहे, तर मी थोडा कमी स्कूप घेणार आहे. प्रोटीन पावडर, मित्रांनो या सगळ्या प्रकारची तुम्ही स्मूदी सुद्धा बनवू शकता, मिक्सरला लावून ते फटाफट मिक्स सुद्धा करू शकता. मी ते स्मूदी वगैरे बनवण्याच्या ह्याच्यात पडलो नाही, मी माझं आपलं जसं रेग्युलर असतं तसं बनवून मी खातो. तर मित्रांनो हे आपलं मील तयार झालेलं आहे, खाऊन बघतो. तर मित्रांनो हा मील तुम्ही नक्की घरी ट्राय करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नक्की पुढे आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाबा, जय बजरंगबली.